वेर्णा औद्योगिक वसाहतीत सोमवारी रात्री 12 ते 12:30 दरम्यान एका परप्रांतीय कामगारांच्या गटाने दुसऱ्या परप्रांतीय गटावर हल्ला करण्याची घटना घडली आहे. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करून 9 हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय. हा हल्ला झालेले कामगार उत्तर प्रदेशचे असून घटनेचे त्वरित पडसाद उत्तर प्रदेशात उमटले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. घटना सोमवारची रात्री 12 ते 12:30 या दरम्यान सुमारे 17 ते 20 बुरखाधारी हल्लेखोरांनी याच ठिकाणी असलेल्या कामगारांच्या वस्तीवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात 6 जण गंभीर जखमी झाले. अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे या वस्तीतील सगळेच कामगार बिथरले. हातात लोखंडी सळ्या आणि इतर शस्त्र घेऊन हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांपैकी काही जणांना जखमी झालेल्यांनी ओळखलं असून ते आसामी मुस्लिम असल्याचं बोललं जातंय. या घटनेची खबर कळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून 9 जणांना अटक केली. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात असलं तरी हल्लेखोर गटाकडून हे प्रकार सर्रासपणे सुरूच आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. या हल्ल्यात जखमी झालेले बहुतांश कामगार हे उत्तर प्रदेशचे असल्यामुळे आपल्या साथीदारांवर हल्ला झाल्याचं कळताच वेर्णा औद्योगिक वसाहतीतील उत्तर प्रदेशचे सगळे कामगार गुरुवारी एकत्र आले. गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उत्तर प्रदेशातही उमटले. उत्तर प्रदेश सरकारने गोवा सरकारकडे संपर्क साधून या घटनेची माहिती मागितली आहे. गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी असंही त्यांनी म्हटलंय. अटक केलेल्यांपैकी सगळे जण मुस्लिम असल्यामुळे आणि त्यांनी हल्ला केलेले कामगार उत्तर प्रदेशचे असल्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग येण्याचा धोका ओळखून पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिलाय. मेरा नाम राम आसरे है. मैं यूपी के रहने वाले मिर्जापुर जिले जिला जिंगलवी का यहाँ रहता है पुरानी हवेली. हमको रात में आए वो लोग मुंह बांधे थे. हम किसी को पहचाना नहीं हूँ. कितने लोग थे? कम से 15-20 लोग थे. उनमें से एक लड़का जो है पहचाना था कि उसका नाम रफीक है. रफीक लेकर आया था 20 आदमी को रात में. अब राड लेकर गया. राड को हम छुड़ाने के लिए जो मैं गया नहीं था. मैं वो लोग जा रहे थे और जाने के बाद जो हम लोग रास्ते में बस द्वार के अपने सामने खड़े थे. लगा मारने मार के मेरा सब कुछ यहाँ मार दिया है. यहाँ मारा है. ये हाथ में मारा है. सोमवार को 12 बजे रात को. अच्छा. दूसरे का क्या था हमको ये मालूम नहीं है. वो लोग रात में आए और अनायास मार पीट के चले गए. झगड़ा किसके वजह से हुआ था आपको मालूम नहीं? मालूम नहीं. हम लोग तो अपने रूम पर. दूसरे वो किधर रहता था जिसका झगड़ा हुआ? हमारे रूम के थोड़ा आगे रहता था. तो तुमको कुछ नहीं मालूम वो झगड़े के? झगड़ा कुछ नहीं मालूम. हम लोगों को अनायास मारा. वो एक काम चला गया था. तो क्या लेके आए थे मारने के लिए? राड लेकर आए थे बड़े बड़े. कितना लोगों को मारा उसने? 7-8 लोगों को मारा है. दो लोग जो यहाँ बम गोली उनका आंखें एक फूट गया है. अब मेरा भी समझ लो फोड़ ही दिया था. मैं कैसे बच गया. आपका नाम क्या है? मेरा नाम संजय यादव है. मुस्लिम गैंग चलाता है. वो गैंग का लोग आकर के घर तोड़ के और सभी लोगों को मारा उन्होंने. वो लोग सभी लोग जो सोया हुआ आदमी था वो सभी लोगों को मारा. हम लोग किसी आदमी को पहचान नहीं पाया. ओनली वन पहचाना एक ही आदमी को, जाकिर और रफीकुल को. रफीकुल को पहचाना हमारा आदमी लोग. और उसके बाद वो लोग हम लोग आके कंप्लेन किया. हमारा आदमी लोग सभी कंप्लेन किया. हम लोग इंसिडेंट कभी हुआ था जो घटना कभी हुई थी? 12:10 कभी कभी. कौन सा दिन में? सोमवार को. अच्छा. बाद में क्या हुआ? तो पुलिस ने तुरंत एक्शन लेके 2 घंटे के अंदर 9 लोगों को गिरफ्तार किया. जबकि उनके पास पुलिस फोर्स भी कम थी. हमारे वेर्णा की PI डाइगो ग्रेशियस उनका एक अच्छा ये है
योगदान है कि उन्होंने 2 घंटे के अंदर 9 लोगों को तुरंत गिरफ्तार कर लिया। और कितना लोग थे वो? जो मार खाने वाले हैं वो लोग बोल रहे हैं कि 20-25 लोग थे। 25 लोगों का गैंग था, वो मुंह बांधे हुए थे, पूरा मुंह बांध करके आया था वो लोग। अच्छा, जो मार खाए उनमें से एक का आँख निकल गए और सिर फटा हुआ है। हमारा पुलिस फोर्स और प्रशासन से यही मांग है कि उनको न्याय मिले और कुछ। अच्छा, और उनको अरेस्ट करेंगे? वो लोग हमको आश्वासन दिया है कि डायगोसन ने आश्वासन दिया है कि जल्द से जल्द बाकी लोगों को भी हम लोग गिरफ्तार करेंगे। देखो वेरना पुलिस तो का अध्यक्ष का एक इंसिडेंट जाला किते मैटर किते तो एग्जैक्ट 8 तारीख हमें एक कंप्लेन हम ले ली। कंप्लेन विवेक कुमार बिंद बनाने हका आने अजय 5 जना साथीदार संगाती थे फ्रेंड्स कोणतरी अटैक केलो मटिंगाचा ते अटैक केलो आम्ही त्याची कंप्लेन घेतली। 5 जण तातूतले 6 जण तिथून भीतर इंजर्ड झाले, एकलो GMC आणि 5 जण आमच्या हॉस्पिटलात डिस्चार्ज झाले। GMC आता एकलो त्याचं ॲडमिट आहे। आम्ही त्यांची कंप्लेंट घेऊन कंप्लेंट रजिस्टर केली अँड रेलिव्हंट प्रोव्हिजन आपलो आणि तातून भीतर त्यांच्या कंप्लेंटीच्या प्रमाणे आम्ही 9 जण 21 जण ऑलरेडी अरेस्ट केले आणि त्याचा दे आर अंडर पुलिस रिमांड। इन्व्हेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस। किती सेक्शन लायला त्यांना? सेक्शन त्यातून भीतर 143, 144, 147, 148, 326, 506-2 अरेस्ट विथ 149 IPC। ओके, कारण त्याचे इन्व्हेस्टिगेशन चालू होतं त्यातून भीतर। इन्व्हेस्टिगेशन अजून कम्प्लीट जाऊना आम्ही 9 जणांक अरेस्ट केले आणि त्यातून भीतर अरेस्ट जाऊचे चान्सेस आहेत त्यातून भीतर। ओके, ते आता तुम्ही ग्रुप जमले ते म्हणताले एक 20-15 जणांचा ग्रुप? 9 जणांक ऑलरेडी आम्ही अरेस्ट केलेले आहे आणि बाकीतले आणि कोण उरले पण त्यांना अरेस्ट वी आर इन प्रोसेस ऑफ अरेस्टिंग। पण त्यांचं डिमांड असा जे असं एकट्याचा दोळा केला म्हणलं त्याने असे हाफ मर्डर म्हणून ते सेक्शन लावची आणि त्यांतून भीतर ऑफेन्स ऑलरेडी झालेला आम्ही तिथून भीतर ओपिनियन घेतले आणि सेक्शन तर किती जाता चेंज करू पडेल चेंज करून आम्ही ओके घेतले। ओके।